नमस्कार मंडळी, आजच्या बुक लवर्स क्लबच्या कार्यक्रमात मी किशोर काकडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे। हल्ली हल्लीच आपल्या बुक लवर्स क्लबमध्ये जॉईन झालेल्या फक्त 73 वर्षाच्या श्रीमती नीलिमा प्रभू आज कार्यक्रम सादर करणार आहे। नीलिमा प्रभूंचा उत्साह अक्षरशः तरुणांना लाजवण्यासारखा आहे। परवा जी आपण व्हिडिओ बनवण्याची कार्यशाळा घेतली त्या शाळेतसुद्धा कार्यशाळेतसुद्धा त्यांनी भाग घेतला। त्यांनी ज्योतिष शास्त्राच्या परीक्षा दिलेल्या आहेत, संस्कृत विषयाच्या पण परीक्षा दिलेल्या आहेत आणि त्या म्हणत आहेत, सध्या मी माझं निवृत्त जीवन वाचन चिंतन मनन याच्यामध्ये घालत आहे। मंडळी, बुक लवर्स क्लबतर्फे मी प्रभू मॅडमचं स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करावी। खूप खूप धन्यवाद आणि पुन्हा तुम्हा सर्वांचं स्वागत। नमस्कार मंडळी, मी नीलिमा शशिकांत प्रभू। आज मी तुम्हाला एका पुस्तकाचा परिचय करून देणार आहे की ज्याने लोकप्रियतेचा उच्चांक गाठलेला आहे, युरोप अमेरिकेत ज्याच्या 2000 अधिक प्रती खपल्या आणि ह्याला अनेक पुरस्कार मिळालेले आहेत, अशा त्या पुस्तकाचं नाव आहे द ब्रेड विनर। डेबोरा एलिस या इंग्रजी देखील केली लिहिलेली ही कादंबरी आहे आणि अपर्णा वेलणकर यांनी त्याचा अनुवाद केलेला आहे। या अनुवादिकेच्या बघण्यात एक छोटंसं अँकर आलं या पुस्तकाचं, तेव्हा त्यांनी याचा पाठपुरावा केला आणि ते पुस्तक मिळवण्यासाठी, परंतु संपूर्ण भारतात त्यांना कुठेही ते पुस्तक मिळालं नाही। शेवटी कॅनडातील त्यांच्या एका स्नेहाकडे त्यांनी चौकशी केली आणि त्या स्नेहाने त्यांना हे पुस्तक पाठवून दिलं। तेव्हा त्यांना वाटलं ह्या पुस्तकाची जी नायिका आहे परवाना म्हणून, एक छोटी मुलगी आहे 10 परवाना, ही सगळ्या घराघरात पोचली पाहिजे। ह्या एकाच हेतूने त्यांनी या पुस्तकाचा अनुवाद केला आणि असं हे पुस्तक द ब्रेड विनर। काय होतं, पुष्कळदा आपल्याला साधी वाटणारी पुस्तकं खूप काही आपल्याला देऊन जातात। तसं अफगाण सैनिकांचा अफगाण निर्वासितांच्यासाठी पाकिस्तानात छावण्या उभारलेल्या होत्या, त्या छावण्या स्वतः लेखिका डेबोरा एलिस या फिरल्या, त्या स्त्रियांच्या मुलाखती घेतल्या आणि तेव्हा त्यांना तिथे या कादंबरीची नायिका परवाना भेटली आणि त्यांना ते पुस्तक त्यांनी लिहिलं। अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीचा क्रूर अमानुषपणा दाखवणारी ही थरार कथा फक्त 132 पानात गुंफलेली आहे। तालिबान या शब्दाचा खरा अर्थ धर्माचा अभ्यास, धर्माचा अभ्यास करणारा विद्यार्थी असा आहे। धर्म माणसाला उन्नत बनवतो, माणुसकी शिकवतो, दया करुणा शिकवतो, पण हे तालिबानी यातलं काहीही करत नाहीत। अल्लाचे नाव घेत धर्माची दहशत घालून द्वेष आणि वैराची बीजे पेरणारे हे सैतान आहेत। खरं पाहिलं तर अफगाण हा एक अतिशय सुंदर देश, फळं फुलं निसर्ग सगळ्याच बाबतीत। तो गिळंकृत करण्यासाठी अनेकांनी त्याच्यावर स्वाऱ्या केल्या, अनेक देशांनी अनेक राजांनी त्याच्यावर स्वाऱ्या केल्या। पार्शियाहून आले, ग्रीसहून अलेक्झांडर आला, अरब तर होतेच टपलेले, तुर्कस्तानातून तैमूरलंग चाल करून आला, नंतर ब्रिटिश आले आणि शेवटी बलाढ्य रशियासुद्धा आला। अशा या सतत युद्धजन्य परिस्थितीत काहीच माहीत नाही म्हटल्यावर तालिबान संपूर्ण आपल्या ताब्यात पाहिजे, मग म्हणजे काय, अफगाणिस्तानची राजधानी काबूल, म्हणून तालिबानी काबूलवर हल्ला करतात, राजधानीवर हल्ला करतात आणि हैदोज घालतात। त्यावेळेचं हे संबंध चित्रण आहे। युद्धाच्या विध्वंसात जगणं शोधणारी आणि स्वतः हिमतीने जगून एकटीच्या बळावर संपूर्ण कुटुंबाला जगवणारी परवाना नावाची एक छोटी 10 बहादूर शाळकरी मुलगी कथेची नायिका आहे। संपूर्ण कथा तिच्याभोवती फिरलेली आहे। तिची आई सुशिक्षित असते आणि ती काबूल रेडिओ स्टेशनवर
उत्तम नोकरीत असते, पण तालिबानी लोक सर्व स्त्रियांना घराचे दरवाजे बंद आणि घोषा सक्ती करतात. साहजिकच आईला नोकरी सोडावी लागते. मोठी बहीण देखील नुरिया तिचं नाव शाळा सोडून घरी बसते. वडीलसुद्धा लेखी विचारायचे असतात आणि इतिहासाचे शिक्षक, पण त्यांच्या शाळेवर बॉम्ब पडतो तेव्हा त्यात त्यांचा एक पाय गुडघ्यातून तुटलेला असतो. लंगडत लंगडत चरितार्थ चालवण्यासाठी ते मुलीच्या म्हणजेच परवानाच्या मदतीने अफगाणी सैनिकांची पत्रे लिहून देणे, वाचून दाखवणे करायची. कारण सतत युद्ध खेळल्यामुळे अफगाणी लोक अशिक्षित, अडाणी, त्यांची स्थानिक भाषा असते दरी आणि दुसरी भाषा असते पश्तू. तिचे आई वडील सुधारिकी विचारचे सुशिक्षित असल्यामुळे दोघेही इंग्रजीसह या दोन भाषाही बोलत, त्यामुळे तालिबानी म्हणूनच तालिबानी यांना तुरुंगात टाकतात वडिलांना. तेव्हा मात्र दुर्दैवाची परिसीमा होते. तालिबानी ही पश्तून मुस्लिमांची संघटना आहे व आजही देशाच्या निम्म्याहून अधिक भागावर त्यांचेच नियंत्रण आहे. नंतर मात्र त्या कुटुंबाची जी परवड सुरू होते त्याला पारावार राहत नाही. घोषा सक्ती असल्यामुळे वडील तुरुंगात ती बाहेर पडू शकत नाही. तेव्हा तिच्या मोठ्या दिवंगत भावाचे पुरुषी कपडे घालून तिचे केस कापून म्हणजेच मुलगा असल्याचे भासवून तालिबानी राक्षसांची नजर चुकवीत चुकवीत ती काबूलच्या बाजारात घरातली किडीक किडूक मिडूक विकून पत्रे लिहून देऊन आणि त्या कमाईतून घर चालवते. वडिलांच्या बरोबर बसल्यामुळे तिला धंद्याचं कसब कळलेलं असतं. ती जाजम पसरते, आधी पहिला रस्ता झाडते, जाजम पसरते, त्याच्यावर सगळ्या पिशवीतनं आणलेल्या उंची उंची वस्तू मांडून ठेवते आणि मग आपली बैठक जमवते. खूप लोक तिच्याकडे आणि सांगते, मला पश्तून येते, मला उरी येते, तुम्हाला कुठची भाषा पाहिजे ती सांगा, आणि त्याप्रमाणे ती लिहून देत असते. ह्या संपूर्ण प्रवासात तिला तिच्या आईची मैत्रीण वीरा मावशी, जी शाळेत खेळ शिकवत असते, व्यायाम शिकवत असते, ती भेटते. पुढे तिला तिची स्वतःची स्वर्गातली मैत्रीण, तिचं नाव असतं शौझिया, ती भेटते आणि ती देखील मुलाचं सोंग घेऊन चहा विकत असते. तीही समदुःखीच, कारण तिचे वडील हार्ट अटॅकने गेलेले असतात, आई सतत आजारी, सनातनी विचारांचे आजी आजोबा, त्यामुळे तीही घराला कंटाळून गेलेली असते. हे सर्व चित्रण वाचताना प्रसंग आणि व्यक्तिरेखा डोळ्यांसमोर उभ्या राहतात आणि आपण तादात्म्य पावतो. आत्याने दिलेला ईदची भेट मिळालेला तिचा सुंदर नक्षीकाम असलेला जरीचा ड्रेस जेव्हा ती बाजारात विकायला ठेवते तो प्रसंग तर काळजाला चटका लावतो. तिचं बाल्य कोमेजून जातं. बालसुलभ वृत्तीनुसार ती सांगते, आईला मी नाही हा देणार, माझा ड्रेस हा द्यायचा नाही. पण आई म्हणते, घोषा घालायला पाहिजे आणि आता कुठे जाणार आहेस तू हा ड्रेस घालून? विकून पैसे तरी येतील ना, घर चालवावं लागतं मला, विकून पैसे येतील. म्हटल्यावर ती आपल्या भावनांवर ताबा ठेवून तो ड्रेस विकायते. तिचं बाल्य ह्या सगळ्यात तिचं बाल्य कोमेजून जातं. अफगाणिस्तानातील तालिबान राजवटीचा क्रूर अमानुषपणा दाखवणारी ही थरार कथा फक्त 132 पानात गुंफलेली आहे. भौगोलिकदृष्ट्या अफगाण हा अतिशय देश असतो सुंदर, त्यामुळे युद्धाच्या या विध्वंसात स्वतः हिमतीने जगून एकटीच्या बळावर संपूर्ण कुटुंबाला ती परवाना जगवते.
यानंतर मात्र त्या कुटुंबाच्या संघर्षाचं चित्रण आहे. वस्तू पा तिचं जबाबदार खेळण्या बागडण्याच्या वयात जबाबदारीचं ओझ कवळ्या खांद्यावर पेलताना तिचं बालसुलभ कृष्ण हट्ट सारं काही कोमेजून जातं. चार भिंतीच्या बाहेरचं विश्व न पाहिलेल्या आपल्या छोट्या बहिणीला, जिचं नाव आहे मरियम, ती नळाच्या पाण्याचा स्पर्श अनुभवायला शिकवते. तिच्यासाठी चपला खरेदी करते कारण ती 4 वर्षाची बहीण तिची असते. 1.5 वर्ष घराच्या बाहेरच पडल्या नसल्यामुळे तिच्या चपला पहिल्या त्या तिला घट्ट होतात, त्या पायात जात नाहीत तिच्या. तेव्हा ती त्या पायाला तेव्हा ती आपल्या बहिणीच्या पायाला रुमाल बांधते, वाटेतले दगड बिगड बाजूला करते आणि तिला हळूहळू चालवत नळावर नेते. नळाखाली तिचा हात धरते तो प्रसंग खरंच, आणि त्या एवढ्याशा यांनीसुद्धा ती नाचते, उड्या मारायला लागते, खुश होते एकदम. छोट्याशा कृतीतून सुद्धा ती खुश होते. 10 वर्षाची मुलगी 4 वर्षाच्या मुलीला सुखाची कितपत अनुभूती देऊ शकते खरंच. नंतर मोकळी हवा सूर्यप्रकाश मिळावा म्हणून गोशातल्या मोठ्या बहिणीला, तिचं नाव आहे नूरिया, आपल्याबरोबर बाजारात नेते आणि तिला जरा बाहेरचं जग दिसून देत म्हणून ती तिला घेऊन जाते. स्वतःचं भावविश्व उद्ध्वस्त झालं असूनही तिचे संवेदनशील मन जागृत आहे याचा प्रत्यय येतो. असं करता करता एक दिवस एक तालीब तिच्याकडे येतो. तेव्हा ती जरा घाबरते कारण तिला वाटतं आपल्या मुलाचं वेषांतर ह्यांनी ओळखलं आहे की काय. म्हणून ती स्वतः सुरुवातीला घाबरते आणि त्याला विचारते, काय पाहिजे? मला दरी भाषा येते, मी लिहून देऊ पत्र. तर तो काही पहिल्यांदा बोलत नाही, तिथेच बसतो तिच्याकडे आणि आपल्या खिशातून एक पत्र काढून देतो आणि हे वाचून दाखव मला म्हणून सांगतो. ते पत्र म्हणजे काय असतं, त्याच्या गेलेल्या पत्नीला तिच्या आत्याने ते जर्मनीहून पाठवलेले असते. ती आत्या पण जर्मनीला पळून गेलेली असते, कुठून तरी जाऊन जर्मनीत पळालेली असते आणि ती जर्मनीतलं वर्णन सांगते. मी इथे बरी आहे, सुखात आहे, मजेत आहे, तू कशी आहेस, तुझं कसं काय चाललं आहे, हे सगळं तिने विचारलेलं असतं. ते पत्रातला मजकूर ऐकूनच तो बीबीच्या आठवणीने रडणारा तालीब तिला नवीन असतो, कारण आजपर्यंत सगळे पाहिलेले तालिबान एक जात दुष्ट नराधम आणि स्त्रियांना पायदळी तुडवणारे आणि मनमानी करणारेच तिने बघितलेले असतात. पुढे जी सौजिया भेटते तिला, ती पण तिला सौजिया मैत्रीण भेटते, तिला खुश होते एकदम. ती आता आपली शाळेतली मैत्रीण भेटली आणि ती म्हणते, मला पण कंटाळा आला आहे, हे काय हे रोज चोरून 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 फिरायचं हे करायचं, तर मला ना मी जाणार इथनं पळून, मी पण फ्रान्सला जाणार म्हणते. तर ती म्हणते, कशी जाणार तू एकटी, तुला भीती नाही वाटत? नाहीतरी काय, भटक्या लोकांच्या टोळीबरोबर अनाथ मुलाचं सोंग घेऊन जायचं आणि त्यांच्याबरोबर गेलं की अनाथ आहे म्हटल्यावर कोणी आपल्याला नेणारच नाही म्हणणार नाही. आणि तिकडे गेल्यावर पाकिस्तानात जातात ते सगळे भटक्या टोळ्या. हिवाळा आला की सगळे अफगाण लोक पाकिस्तानात जातात आणि मग पाकिस्तानात समुद्र दिसणार. समुद्र असला म्हणजे साहजिकच बोटी बिटी असणार, बोटीत बसायचं आणि अनाथ आहे कोण मला नाही म्हणून सांगून रडून भेकून सोंग करायचं मग आणि आपण जायचं फ्रान्सला. कारण तिने शाळेत असताना पुस्तकात फ्रान्सचं वर्णन वाचलेलं असतं, ते तिच्या डोक्यात गच्च बसलेलं असतं. म्हटल्यावर चल तू पण येतेस का माझ्याबरोबर म्हणून ती विचारते. नाही बाबा मी नाही येणार, माझी मम्मी माझी भावंडांना सोडून जाण्याची कल्पनासुद्धा मला करावीशी बरं वाटत नाही म्हणून ती सांगते. असा दोघींना परिस्थितीशी भयंकर दोन हात करत असतात. शेवटी ती शौजिया एकदा तिला सांगते, खूप पैसे मिळवले पाहिजेत आपण, हे एवढ्याशिवाय काय आपलं होणार आहे, आपण काय करायचं, खूप पैसे मिळायचा सोपा उपाय मला कळलेला आहे. ही बाकीची मुलं आहेत ना,
ही बाकीची मुलं काय करतात माहिती आहे का पैसे मिळवायला? कबरीत ना कब्रस्तानांमध्ये पुरलेल्या मुरल्यांची हाडं विकून पैसे कमवतात. मग आपण तसं करूया आणि त्या पैशातून गळ्यात ट्रे अडकवायचा आणि त्याच्यात माल ठेवून गर्दीतनं माल विकत फिरायचा. सुरुवातीला नाही म्हणाली ती, सुरुवातीला ती नाही म्हणते परवाना नको बाई. तर मग इतर मुलांचं बघून तिला पण वाटतं मोह होतो आणि चला दोघी करूया आपण. आणि दोघीही हे भीषण आणि अधोरी कृत्य करायला सरसावतात. सुरुवातीला त्या ट्रेमध्ये सिगरेटची पाकिटे, माचीस, च्युंगम, चॉकलेट, सुकामेवा इत्यादी वस्तू भरून नवीन व्यवसाय सुरू करतात. हळूहळू परवाना त्या गिरायकांशी गप्पा मारते, चौकशा करते. मग ते तिला काबूलमधले कंदाहारमधली फळं फुलं आणि काय चाललं आहे त्याच्यात ते सगळ्या गोष्टी तिला कळतात. बॉम्ब हल्ल्यात मेलेली त्यांची बायका मुलं, उद्ध्वस्त झालेली गावं, बेचिराग प्रदेश, सततचा युद्धाचा राग हे सर्व ती ऐकायची आणि घरी जाऊन आपल्या आई आणि भावंडांना सांगायची. बाल्य हरवून अकाली प्रौढ झालेल्या या दोन कोवळ्या मुली होरपळलेल्या आयुष्यातील संकटांचा सामना कसा करतात, त्यांच्यावर पुढे कोणते कोणते प्रसंग ओढवतात हे सर्व काही विलक्षण आहे. परवानाला प्रश्न पडतो, आपण शाळेत कधी जाणार? वर्गात बसून अभ्यास करावा, मैत्रिणींबरोबर हसणं खिदळणं गप्पा कराव्यात, घरी गेल्यावर भावंडांशी भरपूर खेळावं आणि आपल्यासाठी कोणीतरी बनवलेलं आयतं जेवण जेवून झोपी जावं. अब्बूंबरोबर पूर्वीचे आनंदी दिवस जगायला मिळावेत. एका छोट्या निरागस मुलीचं छोटंसं स्वप्न, छोटीशी आशा मन हेलावून टाकते. एकीकडे रोजचं फेरीवाल्याचं काम, घरी आल्यावर पाणी भरायचं, भावंडांना समजावून घ्यायचं, तर दुसरीकडे आजूबाजूला सर्वत्र भग्न इमारती, आग, धूर, रक्ताचे सडे, तरफडून मरणारी माणसे हे सर्व पाहून तिचा छोटा जीव सैरभैर होतो. ती थकते आणि तिला जगण्याचा कंटाळा येतो. पुढे नंतर तिला तिच्या आजीची आईची अम्मीची मैत्रीण वीरामावशी भेटते. वीरामावशीच्या मोठ्या कुटुंबातील काहीजण बॉम्ब वर्षावर जळून मेलेले असतात, काही जण युद्धात मेलेले असतात आणि उरलेल्याला निमोनिया गिळून टाकतो. घरातील जे काही सामान वसते ते दरोडेखोर लुटून नेतात, तरीही ती जिद्दीने उभी राहते आणि सांगते, तालिबानांना हात सुद्धा लावता येणार नाही अशी एकच वस्तू माझ्याकडे आहे. ती काय असते? संपूर्ण अफगाणिस्तानातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून तिला स्पर्धेत सत्कारात मिळालेलं एक सुंदरसं लाल रिबिनीत बांधलेलं आणि लाल रिबिनीत अडकवलेलं एक झळाळतं सुवर्ण पदक मिळालेलं असतं. ते ती परवानाला दाखवते. एवढे सगळे दुर्दैवाचे दशावतार चालू असतानाही तिची अम्मी आणि वीरामावशी स्त्रियांची छुपी संघटना बांधून एक छोटी शाळा सुरू करतात. सुरुवातीला फक्त 5 मुलं असतात. त्यापैकी एक तिची मोठी बहीण नुरिया शिकवायला तयार होते त्या छोट्या मुलींना. आणि अफगाणमध्ये काय चाललं आहे हे जगाला कळलं पाहिजे म्हणून आई आणि अम्मी आणि मावशी ते मासिक काढतात. अतुलनीय धैर्याची ही विलक्षण कहाणी वाचताना श्वास गुदमरतो. पुढे कर्मधर्म संयोगाने तिच्या मोठ्या बहिणीचं नुरियाचं लग्न ठरतं. ते सर्व कुटुंब सुशिक्षित असतं, त्यामुळे हिची अम्मी आणि बाकीची भावंडं काबूल सोडून मजर ए शरीफला बहिणीच्या सासर गावाला जायचं ठरवतात. पण ती नाही म्हणते, वीरामावशीबरोबर मागे राहणं पसंत करते. का? तर अब्बू तुरुंगातून सुटले तर ते आपल्याला कुठे शोधतील? त्यांना कसं कळणार आपण कुठे आहोत? हा विचार त्यामागे असतो.
वयाच्या 12व्या वर्षी हा समजूत बारपणा कुटुंबाविषयी प्रेम खरोखरच कौतुकास्पद आहे. अखेर शेवटी अब्बू घरी येतात. तालिबानांच्या जाचाला कंटाळून देश सोडून गेलेल्या अफगाण स्त्रियांच्या संघटनेबरोबर काम करण्यासाठी वीरा मौसी ही पाकिस्तानात जायला निघते. अनिश्चित वाट, अर्थहीन भविष्य अशा परिस्थितीतही ती एका अनोख्या आत्मविश्वासाने पुन्हा एकदा मनातल्या भीतीवर मात करते. जन्माला आल्यापासून विध्वंसच पाहिलेला असूनही बॉम्ब गोळ्यांच्या वर्षावाने जळून गेलेल्या पडीक जमिनीत सुंदर फुलांचे एक नाजूक रोपटे ती रोवते. या तिच्या जिद्दीला खरोखरच सलाम केला पाहिजे. आणि इथेच पुस्तकाचा शेवट आहे. नऊ अकराला हल्ली त्याच्यावरचं हल्ली नऊ अकराला जॉर्ज बुशने जेव्हा नाही नऊ अकराला जेव्हा वर्ल्ड ट्रेड सेंटरवर हल्ला झाला त्यावेळेला जॉर्ज बुशने कडक कारवाईचा इशारा दिला होता. आणि त्यावेळी एक करार केला. त्या करारात एक अट होती. ती म्हणजे अफगाणमधील दहशतवादी संघटनेचा तालिबानने बंदोबस्त करावा. अफगाण सरकारशी वाटाघाटी करून शांतता व स्थैर्य सुरक्षेसाठी समझोता करावा असेही गृहित होते. पण तो केवळ देखावा ठरला. स्थैर्य येण्याऐवजी यादवी माजली. अफगाणिस्तानातील 19 वर्ष चाललेला हा अजूनही हा संघर्षात अमेरिकन सैनिक मोठ्या प्रमाणावर ठार झाले. त्याहून जास्त जखमी झाले व अफगाण सैनिकही लाखोंनी मेले. महासत्तांच्या वर्चस्वाच्या स्पर्धेमुळे अफगाण उजाड आणि उद्ध्वस्त झाला आणि पुन्हा एका नव्या यादवीच्या पुनरावृत्तीला रंग चढला. डेबोरा इजिसने परवाना आणि शौझिया यांच्यावर आणखी 2 स्वतंत्र पुस्तके लिहिलेली आहेत. आणि असा हा 3 पुस्तकांचा संच प्रत्येकाने आवर्जून वाचावा असाच आहे. संपूर्ण पुस्तकात युद्धजन्य पार्श्वभूमी आहे. परंतु एकदा हातात घेतलेलं हे पुस्तक संपूर्ण वाचल्याशिवाय खाली ठेवत नाही एवढे अप्रतिम आहे.